मुशीर सय्यद यांची मुलगी आदिना सय्यद कॉलेजमध्ये जात असता लक्ष गेल्यामुळे तिला समजलं की आपल्या जवळपास दारू विक्री केंद्र सुरू होत आहे. मुलीनं धाव घेत त्याविषयी प्रतिबंध लावण्याचा विचार मनात घेतला. पुढची वाटचाल घेऊन निवेदन द्यायचं ठरवलं. आमच्या भागात आमचे भाऊ, आमचे काका, आजोबा व्यसनमुक्त राहावेत म्हणून निवेदन देण्यात आले. हे पाहून राजकीय लोकांनी देखील आपला आशीर्वाद द्यायचा ठरवला. जवळपास जैन मंदिर, इतर मंदिर, दर्गा, शाळा, कॉलेज देखील आहेत. अधिकारी लोकांना याचं भान आहे की नाही, कॉलेज पवित्र स्थान ज्या ठिकाणी असल्यास तिथं परमिशन देता येत नाही, पण हे कोणाच्या मेहरबानाने परमिशन देण्यात आली अशी जवळ राहणाऱ्या रहिवाशांच्या मनात विचार येत आहेत. ज्या ठिकाणी सुशिक्षित लोक असतात त्या ठिकाणी अशी कृत्य करणं हे चांगलं नाही. आदिनाथ सय्यद या मुलीचे विचार देशासाठी आणि आपल्या राज्यासाठी किती चांगले आहेत. आपण देखील आपल्या मुलींना अशी शिक्षण द्यावेत. अशा गुणवंत मुलींना राजकीय क्षेत्रात येऊन कार्य करण्याची संधी देण्याचं काम आपलं सर्वांचंच आहे. नक्कीच देशाचं भविष्य घडवण्याचं काम अशा मुली करू शकतात. अशा मुलींना आमचा सदैव आशीर्वाद, गुणवंत लोकांबरोबर असणार असं वक्तव्य करण्यात आलं. नाशिक जिल्हा प्रतिनिधी आदिल.